आम्ही कुठे चाललो चाललो सांगा बर. मम्मी गाली आहे. गत्रे तुला बरं आहे का? मी एवढा बरं आहे. मम्मी तशी मारते ना तसं मामा आहे. कोण मारते तुला? जाएंगे डिमार्ट को. हम लाएंगे कुरकुरा ओरियो बिस्किट. बहुत सारा खाने को लाएंगे. बहुत नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मोंट्या संघ किरकिर घालून आम्ही निघालो होतो डिमार्टला. मोजून 84 पायऱ्या उतरून आम्ही खाली आलो. जेव्हा गाडीत बसलो ना तेव्हा थोडं बरं वाटलं बरं का. आणि निघालो तर परत एकदा डोक्याला ताप झाला. अरे 4 किलोमीटरसाठी अर्धा तास. अरे 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 म्हटलं लईच अवघड आहे. आणि आम्ही पोहोचलो डीमार्टला. पार्किंग सुद्धा करायला इथं नंबर आहे हो. गावाकडे कसं मोकळं ढाकळ वातावरण असतं. कुठं लावा ना कशी लावा. पैसे आणले का? इकडं मोंट्या आणि स्वरामा लाडी गुडी लावायच्या मूडमध्ये होते. पण मी काय त्यांच्या आमिषाला बळी नाही पडलो. आपण डायरेक्ट आतमध्ये एंट्री केली. मस्त चेक करून आतमध्ये सोडित होते. आत गेलो तर नुसती गार हवा होती चिळलेशीची. मोंट्या बसला होता त्या ट्रॉलीवर. मस्त पैकी गाडी गाडी खेळायचा त्याचा कार्यक्रम चालू होता. इकडे यांचं शॉपिंग चालू होती. आणि आपलं ध्यान गेलं तर तेवढ्या याच्या दुधाच्या पिशीवर. कारण आपण पॅकिंगचं दूध कधी गावाकडे पेत नाही. तर म्हटलं किंमत किती बघितली पाहिजे ना. नॉलेजमध्ये भर पडेल तेवढी. अबाबो 76 रुपये किंमत होती दुधाची आणि 80 रुपये किंमत होती दह्याची. तुमच्याकडे किती रुपयाला भेटतं ते पण कमेंट करून सांगा. कारण पॅकिंगचं आणि बिगर पॅकिंगच्यात भरपूर फरक असते. इकडे बाजूला साखर शेंगदाणे पोहे बेसन पीठ आणि वर त्यांचे रेट लावले होते बरं का. आणि ज्याला जी लागत आहे ना त्यांनी त्याच्या हाताने तिथूनच पिशी उचलायची. आणि मस्तपैकी आपल्याला किती माफ आहे ना अंदाजे भरायचं. आणि मग पुढे प्रोसिजर होती ती. हे काट्यावर हे दुकानदार हे सगळं मोजून मापून आणि त्याच्यावर किती वजन आहे आणि किती पैसे झाले सगळं देतो. आपल्या गावाकडे दुकानदारांना नाही त्याच्याच हाताने भरायचं आणि त्याच्याच हाताने पैसे घ्यायचे. तसं काय नाही. आणि इथं गहू पण होता इकायला. गावाचा रेट होता 42-41 रुपये. आपल्याकडे जेव्हा गावाचा रेट येतो 30 रुपये बरं का. 10 रुपयाचा फरक आहे. पण चला शहर आहे म्हणलं थोडं होणारच. इकडं सगळे काचाचे ग्लास म्हणा इकडं पुस्तकं शाळाचे वह्या सगळं काही म्हणजे आहासे आहतक सगळंच काही इथं भेटतं भाऊ. कुठं बाहेर जायची काही गरजच नाही. जवळपास आता आहे ना शॉपिंग झालीच होती. ट्रॉली पण फुल भरली होती. पण लगेच स्वराचं ध्यान गेलं इकडं फरक लय भारी मामा. पण ती घ्यायची नव्हती आपल्याला त्याच्यामुळे विषय सोडून दिला. आणि आता बिल करायचं होतं. बिल करायला सुद्धा जवळजवळ अर्धा तास लागला. आणि तेव्हा आम्ही याच्या बाहेर आलो. तर मित्रांनो बैठला जेवढा सगळा ब्लॉग तर कसा वाटला सांगा आणि कमेंट करा.